पुण्यातील युवक काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. रोहित टिळक यांनी लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार एका उच्च शिक्षित महिलेनं केली आहे. रोहित टिळक हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक असून त्यांनी पुण्यातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत असलेले रोहित टिळक पुन्हा एकदा गंभीर आरोपामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं रोहित टिळक यांची एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर रोहित टिळक यांनी 2015 ते 2017 या काळात आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. रोहित टिळक यांनी लग्नाचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यांनी ते पाळलं नाही आणि लग्नाची मागणी केली असता शिवीगाळ तसंच मारहाण केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे. रोहित टिळक यांच्या कुटुंबियांवर देखील या महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. रोहित टिळक हे विवाहित असल्याचं त्यांनी दडवून ठेवलं होतं, त्यामुळे आपण त्यांच्याशी संबंध ठेवल्याचा दावा या महिलेनं केला आहे. माझ्यावर भरपूर दबाव आणलेला आहे आणि माझ्या जीवालाही धोका आहे. मला 2-3 वेळा जीवे मारून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहे त्यांच्या घरच्या लोकांनी. त्यामुळे मी ते कॅन्सल केलं आणि माझी तब्येत खूप बिघडली होती, त्यामुळे मला ते कळते. अजूनही मी खूप अंडर थ्रेट आहे, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही आणि दिस विल बी प्रॉबब्ली द लास्ट टाइम दॅट आय कॅन गिव्ह एनी स्टेटमेंट टू यू. तक्रारदार महिलेचं वय 41 वर्ष असून त्या घटस्फोटीत आहेत. त्या पुणे तसंच मुंबईत कायदा सल्लागार म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीवरून रोहित टिळक यांच्या विरुद्ध पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत सखोल तपास केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. 377, 376, 323, 504, 506 इसमें मिस्टर टिळक के अगेंस्ट जबरी संभोग करने का और अनैसर्गिक संभोग करने का और मारहान करने का ऐसे फिरियाद दिया गया है और वो फिरियाद के हिसाब से कल गुनाह दाखिल किया है और उसमें अधिक तपास चालू है. या प्रकरणी आम्ही रोहित टिळक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान रोहित टिळक यांच्या विरोधात बलात्कारासारखा गुन्हा दाखल झाल्यानं शहरात खळबळ माजली आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.